नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संघर्ष समिती परभणी जिल्हा अंतर्गत पालम तालुका अध्यक्षपदी प्रसाद पोळ यांची निवड। दिनांक 1 डिसेंबर रोजी रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पालम तालुका अध्यक्षपदी पत्रकार प्रसाद पोळ, सखाहरी पोळ यांची रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रमुख निलेश करमुडे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी निवड केली। प्रसाद पोळ यांची पालम तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। यावेळी समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडे, प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष प्राध्यापक यशवंत मकरंद, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनगाव, जिल्हा सचिव डॉक्टर सुनील जाधव, महासचिव सलीम इनामदार, हाफिजुर रहमान, महिला कार्याध्यक्ष अनिताताई सरोदे, जिल्हा संघटक प्रशांत वाठोडे, मिलिंद मस्के, सुरेखा पाईकराव, जयश्री फुंडके, विजया घोडके, प्राध्यापक अमोल सिंग गौतम, ॲडव्होकेट राजेंद्र टोमके, दिगंबर सरकटे, सुमन सोनटके, शिवाजी शेळके, बाळासाहेब सावने, प्रशांत वाठोरे, दिलीप बनकर, सिद्धांत सूर्यवंशी, राहुल धपाले, प्रमोद आंभोरे, सिद्धार्थ खिल्लारे, सुरेखा खिल्लारे, गोविंद गिरी, सय्यद खदीर, नारायण आंभोरे, सुनील ढवळे, बाळासाहेब सावने, भीमराव मकासरे, हरिभाऊ सुतारे, बाबूराव सायन्ना, विठ्ठलनंद, उमेश मुकरटकर, बाळासाहेब खयूम बेत, नरहरी वाळवंटे, मिलिंद मस्के, मोहम्मद तन्वीर, बाळासाहेब ठिके, संग्राम सोळंके, अक्षय नंद, देवदास वाघ, विजय पवार आदींनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रसाद पोळ यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिली। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।